नमस्कार, रयत एज्युटेक मध्ये मी वल्लभ बारले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण येतं नवी विज्ञान व तंत्रज्ञान यामधील प्रकरण क्रमांक 9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हे आपण पाहणार आहोत. म्हणजे आपण या ठिकाणी आज पर्यावरणीय व्यवस्थापन ही प्रकरण याच्या संदर्भामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हे 9वं प्रकरण चालू आहे आपलं विज्ञान 9वीचे. भाग 1 5 आणि भाग 2 हे 5वं प्रकरण आपलं या ठिकाणी चालू आहे. तर आपण या प्रकरणामध्ये तुम्हाला सर्वेसर्व माझे व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळतील. त्या ठिकाणी 9वी प्लेलिस्ट तुम्हाला दिलेली आहे. चला तर या प्रकरणाला सुरुवात करूया आपण. आता या प्रकरणामध्ये इन द चॅप्टर काय आपण काय शिकणार आहोत? वेदर अँड क्लायमेट्स, व्हॉट द डिफरन्स बिटवीन द वेदर अँड द क्लायमेट्स, देन मेट्रोलॉजी, देन सॉलिड वेस्टेज मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट. दिस कन्सेप्ट आर लर्न इन दिस चॅप्टर. लेट अस स्टार्टेड. वेदर अँड क्लायमेट्स. ऍटमॉस्फिअर कंडिशन ऍट अ स्पेसिफिक टाइम ऍट अ पर्टिक्युलर प्लेस आर रेफर टू ऍज वेदर. ऍटमॉस्फिअरिक कंडिशन डिपेंड अपॉन द व्हरायटी ऑफ फॅक्टर. जे आपलं ऍटमॉस्फिअर असतं, वातावरण असतं, हे अनेक घटकावरती अवलंबून असतो. त्यासाठी फक्त एक दोनच कोणते तर घटक कारणीभूत नसतात, तर अनेक गोष्टीवरती ती हे घटक अवलंबून असतात. म्हणजे एखाद्या ठिकाणच्या वेळचे जे काही वातावरण आहे, या वातावरणाच्या स्थितीलाच आपण हवामान असं म्हणतो. वातावरणाची ही स्थिती हवामानाच्या वेगवेगळ्या घटकावरती अवलंबून असते. एका कोणत्याच घटकावरती हे अवलंबून नाही, तर अनेक घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या या ठिकाणी हवामान हे वेदर आपलं बदलत असतं. ही हवामानाची स्थिती ठरवण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. आपण जनरली अशा अनेक वेळा आपण म्हणतो, आज गरम होतंय, आज उकडतंय, आज आपल्याला दमट होतंय, अशा पद्धतीचे अनेक स्टेटमेंट आपण म्हणत असतो. वी फ्रिक्वेंटली एक्सप्रेस आवर ओपिनियन अबाउट द वेदर बाय द मेकिंग स्टेटमेंट लाईक टुडे इज टू कूल ऑर इट्स व्हेरी हॉट टुडे. हे सगळ्या म्हणजे रोजचा जे काही वेदर असतं हे त्याच्यामध्ये बदल होत असतोच. तर या बदलामध्ये अशा अनेक प्रकारचे आपण हे अनुभव आपण घेत असतो. आपल्याला आज खूप गारट आहे, आज खूप गरम वाटतंय, अशा वाक्यातून आपल्या ठिकाणी असलेल्या हवामानाविषयी आपलं स्वतःच आपण मत व्यक्त करत असतो. आता ह्या घटकावरती, ह्या हवामानावरती, ह्या वेदरवर कोणकोणते घटक अवलंबून असतात किंवा ह्याचे परिणाम करणारे घटक कोणते? आता या ठिकाणी जेव्हा आपण असं एन्व्हायरमेंट म्हणजे हवामानामध्ये जो काही बदल होत असतो मित्रांनो, हा बदल कशावर अवलंबून आहे? वेदर डिपेंड्स अपॉन द प्रिव्हिलिंग कंडिशन ऑफ द इयर. द क्लायमेट ऑफ अ पर्टिक्युलर रिजन इज द ऍव्हरेज ऑफ अ डेली रीडिंग ऑफ अ व्हेरियस वेदर रिलेटेड पॅरामीटर रेकॉर्डेड फॉर अ सेव्हरल इयर. हेन्स अ क्लायमेट इज अ लॉंग टर्म प्रिडॉमिनंट कंडिशन ऑफ द ऍटमॉस्फिअर. तुम्ही एका ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी तुम्ही ज्या दिवशी जाल, एक दिवस राहिला, दोन दिवस राहिला, महिनाभर राहिला, आणि तुम्ही म्हणाल या ठिकाणी टेम्परेचर असं आहे बाबा कायमचं, तर ते त्या पद्धतीचं टेम्परेचर आहे का किंवा तशाच पद्धतीची कंडिशन नियमितपणे असते का? तर ही एक दोन किंवा महिन्याभराच्या अनुभवावरून हे आपण या ठिकाणी हे तर तापमान, त्या ठिकाणचं हवामान आपण सांगू शकत नाही. हवामान ही त्या वेळच्या स्थितीवरती अवलंबून असते. एखाद्या प्रदेशामध्ये हवामानाच्या विविध घटकांच्या दैनंदिन स्थितीचे वर्षानुवर्षी निरीक्षण आणि त्याचं मोजमाप करावं लागतं मित्रांनो. म्हणजे त्या ठिकाणी त्याचं जे मोजमाप करून, त्याचं दैनंदिन त्याचं निरीक्षण करून, त्याच्यावरून आपल्याला विशिष्ट कालावधी मध्ये काढलेली त्याची जी काय सरासरी असते, तेच प्रत्यक्ष त्या प्रदेशाचं हवामान, त्या प्रदेशाचं पर्टिक्युलर ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचं मोजमाप करता किंवा ऑब्झर्वेशन करता, त्या ठिकाणची ती परिस्थिती म्हणजे ती हवामान होईल. आता वातावरणातील दीर्घकालीन स्थायी स्थितीलाच हवामान असं म्हणतात. मग जे जास्तीत जास्त तापमान जे काय वातावरणामध्ये राहतं, हवेमध्ये राहत असतं, त्यालाच आपण काय म्हणतो? हवामान असं म्हणतो. त्या ठिकाणी त्याचं वेदर त्या पद्धतीचं आहे. आता या ठिकाणी ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला खूप महत्वाची आहे मित्रांनो. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी जी तुम्हाला समोर या ठिकाणी दिसते, ओके, हे ऍटमॉस्फिअर वेदर रिलेटेड क्लायमेट फॅक्टर, द फॅक्टर्स अफेक्ट ऑन वेदर. फर्स्ट वन टेम्परेचर, तापमान, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर, वातावरणीय दाब, सनलाइट, सूर्यप्रकाश, क्लाउड्स, ढग, ह्युमिडिटी, आर्द्रता, रेनफॉल, पर्जन्यमान, विजिबिलिटी, हे सगळेच्या सगळे हे जे काही गोष्टी असतात, ह्या सर्व सर्व फॅक्टर
याचा एकूणात परिणाम म्हणजे यामध्ये झालेले बदल यामुळे आपल्या वेदरमध्ये काय होणार, बदल होणार मित्रांनो. म्हणजे हे सर्व जे फॅक्टर याच्यावरती अवलंबून असतात. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला खूप महत्वाची आहे. मराठीतली पण ही ऍक्टिव्हिटी पहा, ही ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरून काढा. ओके, तर या पद्धतीने आपण ही जी काही ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे. आता याशिवाय इतर कोणते घटक याच्यावरती अवलंबून असतात किंवा वातावरणामधला जो काही बदल होतोय तो बदल कशा पद्धतीने होत असतो हे आपण देखील या ठिकाणी माहिती घेऊ त्याची. आता आपण जनरली सांगत असतो की आताच आपण एक्झाम्पल सांगितले की हवामानामध्ये असा बदल झाला, तुम्ही बातम्या पाहत असाल. ओके, बातम्या पाहताना आपण सह्याद्रीच्या जर बातम्या पाहिल्या किंवा कोणत्याही जरी बातम्या जर तुम्ही पाहिल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी काय सांगितलं जातं, आजचं तापमान, आजचं हवामान, या गोष्टीची तुम्हाला माहिती दिली जाते. आज कमाल आणि किमान तापमान याची नोंद एवढी झालेली आहे, अशा पद्धतीची झालेली आहे. हे तुम्हाला या ठिकाणी अनेक वेळा तुम्हाला हे न्यूज चॅनलवरती तुम्ही पाहत असता. मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या लाईफवरती, आपल्या दैनंदिन जीवनावरती काय परिणाम होतो, चेंज इन वेदर म्हणजे हवामानातला जो काही बदल आहे तो कसा आपल्यावरती होतो किंवा कशा पद्धतीने तो घडत असतो. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली, क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली, क्लायमेट इज द दॅट विच रिमेन कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. This we seen that the weather is related to a specific location and a specific time, whereas the climate is related to a longer duration or longer area, larger area. Change in the weather may occur for a short period of the time, whereas the change in the climate takes place slowly over a change long duration. Okay, तर मित्रांनो या ठिकाणी क्लायमेट हे सातत्याने बदलत नाहीये, म्हणजे हवामान हे सतत बदलत नाहीये, ते एका प्रदेशामध्ये दीर्घ काळासाठी सारखेच असते. याच्यावरून आपण असं लक्षात ठेवायचं की हवेचा हा संबंध निश्चित त्या कोणत्याशा पर्टिक्युलर जे काही निश्चित वेळ आहे आणि जे काही ठिकाण आहे यावर अवलंबून आहे. या ती काय त्याची ठराविक अशी जी काही वेळ आहे, ते काय ठिकाण आहे याशी त्याचा प्रत्यक्ष संबंध असतो. आणि हवामानाचा संबंध हा लक्षात ठेवा या ठिकाणी काय कशा पद्धतीचं लॉजिक घेतलेलं आहे ठिकाणी, हवा ही सतत बदलत नाही, ते एका प्रदेशामध्ये खूप वर्षासाठी, खूप कालावधीसाठी, दीर्घ काळासाठी सारखीच असते. यावरून आपण असं सांगतो की हवेचा संबंध हा निश्चित त्या ठिकाणाशी आणि त्या वेळेशी असतो. तर हवामानाचा संबंध हा मोठ्या प्रदेशाशी आणि मोठ्या कालावधीशी असतो. हवेमध्ये जर थोडाफार बदल झाला तर हवामानात बदल होण्यासाठी खूप कालावधी लागतो. हवेत जर अल्पकाल बदल झाले तर हवामानात बदल होण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो, प्रदीर्घ काळ लागतो. म्हणजे याचा हा संबंध तुम्ही लक्षात घ्या. क्लायमेट प्ले अँड इम्पॉर्टंट रोल इन आवर डे टू डे लाईफ. इट इन्फ्लुएन्स आवर अ बेसिक नीड like food, clothes, shelter, as well as our occupations. Climate is especially important for a agrarian country like India. Various climate factors like a direction and a speed of wind, temperature, atmospheric pressure, etc. are considering the during a construction of a runways, seaports, huge bridges and skyscraper, etc. आता ह्याचा आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये याचा कसा प्रभाव होतो या हवामानातील बदलामुळे. या हवामानामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याची खूप महत्वाची भूमिका आहे. आपलं हवामान आपल्या जीवनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्याला जो आपल्या ज्या काही बेसिक नीड आहेत, प्राथमिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, याशिवाय आपले जे काही व्यवसाय आहेत, प्रदेशानुसार ज्या प्रत्येकांचे जे काही व्यवसाय आहेत, यावर देखील या हवामानाचा परिणाम होत असतो. भारतासारख्या शेतीप्रधान देशासाठी तर हवामानाचे महत्व हे खूप महत्वाचे आहे, ते अनन्यसाधारण आहे. विमानाच्या धावपट्ट्या बसवणे असेल, बंदर निर्मिती करणे असेल, मोठमोठे पूल बांधणे असतील किंवा अतिउंच इमारती बांधणे असेल, या सगळ्यांच्या योजनांमध्ये हवामानाच्या विविध घटकाचा, तसेच वाऱ्याची दिशा, त्या वाऱ्याची गती, तापमान आणि हवेचा दाब इत्यादी गोष्टीचा देखील
या ठिकाणी विचार केला जातो. म्हणजे हवामानाच्या गोष्टी हवामानावरती कोणकोणत्या घटकांचा आपल्या चांगला परिणाम म्हणजे अनुकूल परिणाम होतो आणि कोणकोणत्या गोष्टीचा प्रतिकूल परिणाम होत असतो म्हणजे हानिकारक होत असतो या सगळ्या गोष्टीची तुम्ही देखील माहिती मिळवू शकता. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हवामानाचा किंवा हवामानातील जो काही बदल आहे त्याचा आपल्या लाईफवरती कशा पद्धतीने बदल होतो हे आपल्या ठिकाणी लक्षात ठेवा. थिंक अँड डिस्कस ह्युमन प्रोग्रेस इज द रिलेटेड टू द कंडक्टिव्ह क्लायमेट अँड द जिओग्राफी. म्हणजे काय मित्रांनो, तर जो काय आपला मानवातील जो काय प्रगती आहे मानवाची ही मानवाची प्रगती हवामान आणि भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते हे आपल्याला माहिती आहे. वातावरण अगदी पृथ्वीच्या निर्मितीपासून कशा पद्धतीने ठिकाणी विकास होत गेला. ह्युमन बिईंग हॅव द डिझाईन्ड अ टाइम शेड्यूल फॉर देअर लाईव्ह बेस्ड अपॉन सेंचुरीज ऑफ द क्लायमेट एक्सपिरियन्स. सायंटिस्ट फाइंड दॅट नेसेसरी टू स्टडी अ क्लायमेट इन द व्ह्यू इट्स इफेक्ट ऑन ऍग्रीकल्चर प्रोडक्शन. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण अनेक शतकावरून म्हणजे अगदी शतकावरून शतके या हवामानाच्या अनुभवाच्या आधारेच मानवाने आपल्याला आपल्या जीवनाचं वेळापत्रक आखलेलं आहे. म्हणजे अगदी आपण त्या कोपरनिकस पासून त्यांचा दुर्बिणी शोध लागला, त्याने जे काही खगोलीय जे काही वस्तू ते पाहत होते त्याचं निरीक्षण करत होते, त्याच्यावरून ते समुद्री मार्ग देखील त्यांनी त्या पद्धतीने काढले होते. म्हणजे हे त्याचे तणावपासूनचे हे जे काही सगळे रेकॉर्ड असतात हे सगळं हे त्याच्या आधारे त्याचं एक वेळापत्रक तयार केलं, त्याचं अनेक वर्षापासून निरीक्षण करावं लागतं. हवामानाच्या शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात होता हवामान अभ्यास करणे शास्त्रज्ञाला आवश्यक असते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी हवामान आपल्यावरती किंवा आपल्या व्यवसायावरती कशा पद्धतीने परिणाम करतो हा या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचा किंवा ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी हायलाइट करायच्या. त्या स्पेशल डे 23rd March इज वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डेज. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द मेट्रोलॉजी अँड प्रिपेअर चार्ट टू क्रिएट अवेअरनेस अबाउट इट. म्हणजे काय मित्रांनो, तर या ठिकाणी आता काय 23 मार्च दिन विशेष स्पेशल डे डे फॉर स्पेशल काय 23 मार्च हा जागतिक हवामान शास्त्र दिन म्हणून आहे. तर यामध्ये तुम्हाला या हवामान शास्त्रासंदर्भी तुम्हाला माहिती मिळवायची आणि त्या आधारे तुम्हाला जनजागृती करायची आहे. त्या संदर्भाचे जे काही तक्ते असतात ते तक्ते तुम्हाला या ठिकाणी काय करायचे तयार करायचे आहेत. ओके, उद्या आपण या ठिकाणी मेट्रोलॉजी आणि या संदर्भात उर्वरित जो काही भाग आहे तो आपण पाहूया. तोपर्यंत आज आपण या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय कर्मवीर, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू. आणि नवीचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जा आणि रयत एज्युटेक असं तुम्ही सर्च करा. तुम्हाला तिथे सर्वच्या सर्व 10 चॅप्टर पूर्ण झालेले, म्हणजे 10-9 चालू आहे, आता 10 चॅप्टर आपले अगदी पूर्ण झालेली आहेत. ओके, ठीक आहे.